प्रिया बापट और सहिता मणि। ओ सही बापट कौन है? प्रिया तामणकर ए एम ए आफ्टर माय अराइवल जे तू आधी बोलेला आस्क मी एनीथिंग आस्क मी एनीथिंग। मला विमानात झोपायची खूप भीती वाटते। हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गल अंकिता लोखंडे। बरं मिस यू मिस्टर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि त्याच निमित्ताने आज माझ्यासोबत आहे सिद्धार्थ चांदेकर। सिद्धार्थ कसा आहेस? रॅप सॉन्ग तिने आता रॅप केलंय ऑलमोस्ट। नमस्कार मी मज्जा करतो। कारण का मला असं माहितीये की सिद्धार्थ खूप घाईते, सिद्धार्थ जीव लगा करतोय, सिद्धार्थ वेब सिरीज करतोय, फिल्म करतोय, इथे शमारूमध्ये शूट करतोय, किती काय काय करतोयस तू? अगं काय, मला असं झालंय देव म्हणाला की एक आयुष्य मिळालंय तुला, तर त्याच्यात वेगवेगळं काय काय करून बघ, तर म्हणून जरा आपलं पण सिद्धार्थ थोडी हेल्थची पण काळजी घेतली पाहिजे। तू केवढा किती काम करतोयस, म्हणजे चांगलंच आहे आम्हाला बघायला मिळतंय। ठीक आहे, आपण आता रॅपिड फायर स्टार्ट करूया। सिद्धार्थ रॅपिड आणि खरी उत्तरं दिलीस ना तुला मी एक हॅम्पर देणार आहे। बघा बघ, मी फार खरी उत्तरं देतो, टेन्शनच नाही, होऊन जाऊ दे। अग्निहोत्र और जीव लगा। अग्निहोत्र, कारण अग्निहोत्र माझी पहिली मालिका आहे आणि त्याच्यामुळे मी लोकांना माहिती झालं। क्लासमेट्स और वजनदार? ओप्स, क्लासमेट्स। तू गुलाबजाम विचारला असतास तर जरा प्रॉब्लेम झाला असता, पण क्लासमेट्स, कारण परत एकदा क्लासमेट्समुळे मला एक वेगळी आयडेंटिटी मिळाली। इतक्या सगळ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाली आणि इट वॉज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स। फोटोग्राफी और डॉग्स? डॉग्स, या। व्हॉट्सअप और इंस्टा? इंस्टा। क्रिकेट और फुटबॉल? क्रिकेट। डे और नाईट? नाईट। कॉफी और टी? आधी मी कीटो करायच्या आधी तू विचारलं असतास तर मी अर्थात चहा म्हणालो असतो, पण आता माझं ब्लॅक कॉफीवरचं प्रेम नितांत आहे। प्रिया बापट और सहिता मणि? ओ सई बापट कोण? प्रिया तामणकर। अरे असं नाही होऊ शकत यार, हे कायम आधीच बोललो मी, खूप जनरल उत्तर देणार। ओके, आय लव यू प्रिया, बट सई, कारण खूप खूप वर्षांपासूनची आमची मैत्री आहे आणि आम्ही खूप बडबड केले, खूप खूप टाइमपास गोष्टी केल्या। सो येस, इंस्टाग्रामवर सिद्धार्थ खूप ऍक्टिव्ह आहे, तर काही स्लँग्स आहे त्याचा तुला फुल फॉर्म सांगायचा आहे? ऑल राईट। ओ ओ टी टी काय? ओ ओ टी डी? ओ ओ टी 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 डी? ओ ओ टी डी? ओ ओ टी डी? बापरे, आउटफिट ऑफ द डे? आउटफिट ऑफ द डे, अगं मी हे फार वापरत नाही काही। सिद्धार्थ हॅशटॅग ओ ओ टी डी असं मला कधीही करताना तू पाहिलेलं? ओके, बे बे बी ए ई बे नेम असं बोलतो बे। हा बे, शी इज माय बे, म्हणजे मला असं एवढंच माहितीये बे म्हणजे बिफोर एनीवन एल्स। हा बे। टी बी एच? अरे मला यातलं काहीच का नाही आलंय। टू बी ऑनेस्ट? टू बी ऑनेस्ट, येस मी तेच म्हणतो। ए एम ए? हे मला पण नव्हतं माहिती। गप। ए एम ए आफ्टर माय अरायव्हल जे तू आधी बोलला आस्क मी एनीथिंग। आस्क मी एनीथिंग। फोमो? एफ ओ एम ओ? हे मला नाहीच जमत, हे मी फक्त विचारत आलोय। फिअर ऑफ मिसिंग आउट? फिअर ऑफ मिसिंग आउट। ओके, एक बेस्ट, काहीच नाही जमलं मला, आता कसं मिळणार हॅम्पर? एक बेस्ट कॉम्प्लिमेंट सिद्धार्थला काय मिळाले? बेस्ट कॉम्प्लिमेंट मला आजपर्यंत मिळाली आहे, मला बऱ्याचशा कॉम्प्लिमेंट्स मिळाले आहेत, पण त्यातली स्पेशल कॉम्प्लिमेंट ही आहे, मग एका आजींनी मला दिली होती की त्यांनी माझी 2-3 वर्षांपूर्वी त्यांनी माझी सगळी कामं पाहिली होती आणि त्या म्हणाल्या होत्या की तुझं जेव्हा नवीन काम बघतो तेव्हा तुझं आधीचं काम आवडतंच, पण जेव्हा नवीन काम बघतो तेव्हा तुझं आधीचं काम नाहीसं होऊन जातं। सो प्रत्येक वेळेला तू नवीन काहीतरी घेऊन येतोस तेव्हा आधीच्या सगळ्याचा विसर पडतो। खूप छान। एक गोष्ट करायची सिद्धार्थला खूप भीती वाटते? मला तशा बऱ्याच गोष्टी आहेत, मला फिअर ऑफ फ्लाइंग आहे, मला विमानात झोपायची खूप भीती वाटते। मी विमानात झोपू शकत नाही, मी किती लंडनला वगैरे जाईल, 9 तासाची फ्लाईट असते, त्यातही मी जागा असतो 9 तास। जर तुला चान्स दिला की एका ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसचं फॅन पेज चालवायचं आहे, तर कोण असेल तो?
मी प्रिया बापटचा फॅन पेज चालवेन. रिझन असंच ती खूप कंटेंट आहे, ती खूप काय काय टाकत असते, सो ते मॅनेज करायला जरा मजा येईल. ओके, मी जसं म्हटलं की इन्स्टावर तू खूप जास्त असतो, तर मी काहीतरी सेंटेन्स बोलेन, तर ते सेंटेन्स तुला कोणाला बोलावेसे वाटते? ठीक आहे. सारखे सेल्फीज का? सारखे सेल्फीज का? ईशा केसकर फक्त सेल्फीज असतात तिच्या इन्स्टा अकाउंटवर. येस. ओके. किती ते फोटोशूट? किती ते फोटोशूट? पूजा सावंत आणि अमृता खानविलकर सतत फोटोशूट. बेस्ट अकाउंट? बेस्ट इन्स्टा अकाउंट? बेस्ट इन्स्टा अकाउंट वैभव तत्वादी माझ्या मते. हा, तू मला फॉलो का करत नाहीस? वैदेही परशुराम ती नाही करत. नाही करत ना. ओके, म्हणजे आधी करायची पण काय आता अनफॉलो केलं बहुते. नाही नाही, ते मध्ये हे झालंय ना आता आपोआप अनफॉलो केलं जातं. तर ते त्यातलं एक भाग असावा. ठीक आहे, आता मिस यू मिस्टर येतोय 28 जूनला, त्याच्याबद्दल काही प्रश्न आहे? मिस यू मिस्टरच्या पोस्टरवर जो लोगो आहे त्यातले दोन कलर आहेत, तो दोन कलर कोणते? असं आहे? असं आम्ही नाही बघत, असं आम्ही आमचे फोटो बघतो फक्त. येल्लो, रेड, काही दोनच कलर आहेत. मग येल्लो, रेड, येल्लो अँड ब्ल्यू. हा, ब्ल्यू. तू पोस्टरवर तुझी जी बाजू आहे त्याच्या बॅकग्राऊंडचा कलर काय? ऑरेंज. करेक्ट. मृण्मयने कोणत्या रंगाचा टॉप घातला? येल्लो. करेक्ट. ओके, काही कलाकार आहेत त्यांना जर तुला प्रश्न विचारायचे तर तू काय विचारशील? ठीक आहे. मृण्मय देशपांडे. तू नाटकी वागणं कधी बंद करणार? हेमंत ढुमे. ए, तुम्हाला कधी भेटणार? स्वप्नील जोशी. खूप प्रश्न आहेत पण तू कधी निवांत असणारेस? निवांत कधी असणारेस? कारण तू कधीच तो इज वर्किंग वर्किंग अँड वर्किंग. अमृता खानविलकर. माझ्याशी एकदा कधीतरी शांत आवाजात बोलशील का? मिताली मयेकर. मला फिरायला कधी घेऊन जाणार आहे? कारण मी खूप काम करतो. सई तामणकर. नुसती टाइमपास करायला कधी भेटणार आहेस? सिद्धार्थ जाधव. मला एनर्जी कधी शिकवणार आहेस तू तुझी वाली? सिद्धार्थचा स्ट्रेंथ काय? जाधवचा की चांदेकरचा? चांदेकरचा. चांदेकरचा स्ट्रेंथ हा आहे की त्याला खोटं नाही वागतायत. त्याचा विकनेस? त्याला खोटं नाही वागतायत. एक रूमर सिद्धार्थ बद्दल स्प्रेड झालेला तुला आवडेल? तुझ्याबद्दल स्प्रेड झालेला तुला आवडेल? खूप आहेत यार, तसं सतत एक काही ना काहीतरी वाटत असत. सिद्धार्थ शिफ्ट झाला UK ला. ते आधी आलेला ते मीच पसरवलं होतं. एक फेवरेट मेमरी काय जी कधीच विसरू नाही शकत? फेवरेट मेमरी आय थिंक इट शुड बी माय फर्स्ट. देर आर टू मेमरीज. फर्स्ट बाईक, मी 20 वर्षांचा होतो जेव्हा अग्निहोत्रमधनं मिळालेला पहिला चेक होता, आणि त्या पहिल्या चेकमधनं मी तो चेक तसाच्या तसा बाईकचं डाऊन पेमेंट म्हणून दिलं होतं. सो दॅट वॉज इट. आणि माझ्या ताईच्या लग्नात आय हॅड दॅट ॲबिलिटी टू स्पेंड अराउंड 1 लाख रुपीज फॉर माय सिस्टर. म्हणजे आपल्या बहिणीसाठी आपल्याकडे ॲबिलिटी आहे, वी कॅन स्पेंड मनी फॉर हर. ते बिकॉज दॅट वॉज द थिंग विच आवर फॅमिली वॉजंट काय म्हणू, फार पैसे नसायचे. सो पैसे स्पेंड करणं आणि स्वतःचे पैसे स्पेंड करणं, कर्ज न काढता वगैरे, तर ते फार स्पेशल असायचं. सो या, मी माझ्या ताईच्या लग्नात आय कुड कंट्रीब्यूट. मस्त. कोणत्या एका मराठी ॲक्टरसोबत तुला स्क्रीन शेअर करायचे? आम्ही वाघ. तुझी एखादी भूमिका परत करायची असेल कोणती करशील? गुलाबजाम. सोशल मीडियावर एखादी पोस्ट केली आणि कमी लाईक्स आले म्हणून डिलीट केले? अनेकदा.
ओके मी ते पहिले हे बघतो, मी तासाभरात किती लाईक्स येतात ते बघतो. जर का मला तासाभरात 8-9 हजार लाईक्स नसतील आले तर मी ती त्वरित उडवून टाकतो, कटकडच नको. ओके, हे शब्द ऐकल्यावर तुझ्या माइंड मध्ये कोणता सेलिब्रिटी येतो? डाऊन टू अर्थ अंकुश चौधरी. ऑल टाइम इन्स्पिरेशन सईद अमनकर. मॅन विथ अ गोल्डन हार्ट भूषण प्रधान. फिअरलेस. देर आर मेनी. प्रिया बापट. ओके मस्त. शेवटचे दोन इम्पॉर्टंट प्रश्न. जर सिद्धार्थवर पुढे जाऊन बायोग्राफी आली त्याचं नाव काय असेल? काय असेल बरं? काहीतरी असेल, काहीतरी इंटरेस्टिंग असेल पाहिजे. असं तू कधी विचार केलाय की असं? परस्यूट ऑफ हिलेरियसनेस. ओके ओके. आणि आता शेवटचा प्रश्न, पुढे जाऊन तुला कोणाच्या बायोपिक मध्ये काम करायला आवडेल? नाव देर आर कपल ऑफ नेम्स. मला अनेक आहेत खरं तर, मला त्यात त्यातले त्यातले बेस्ट बेस्ट मी निवडायचा प्रयत्न करतो. मला सुबोध भावे यांची बायोपिक करायला आवडेल. हां, कारण का त्याला सगळ्याच भूमिका खूप रोल करायला मिळतील. त्याच्यानंतर मला मला फार इच्छा होती मला भगतसिंग करायची. मला जेन्युइनली इच्छा होती. मला असं कायम वाटायचं की मला मला भगतसिंग करायला मिळावं. मला तेवढं माझं दिसणं तसं नाही आहे किंवा माझं तसं माझं तेवढं ज्ञानही नाही आहे, पण मला आंबेडकरांवरती काही करायला मिळालं असतं तर मला भयंकर आवडलं असतं. आणि महाराजांची भूमिका. वा, शिवाजी महाराजांची. इतकं रॅपिड नाही दिलंय, खूप स्लो स्लो दिलेत आणि काही प्रश्नांची उत्तरं नाही दिली आहेत. असं काय बोलतेस? काय करायचं? व्यवस्थित दिलेत. काय करायचं? काय उत्तरं नाही दिली आहेत? माहिती नव्हती म्हणून नाही दिली आहेत. ओके, तरी नाही दिली. त्याने इतका वेळात वेळ काढून दिलाय मला. खूप कॉल केले, सिद्धार्थ येऊ 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 आणि सिद्धार्थ टाइम. तर हे छोटंसं हॅम्पर आहे, खूप थकतो काम करतो तर जरा पॅम्पर करूया म्हटलं. अरे बघा काय काय. अरे अरे देवा, किटो झालेलं आहे, डाएट सगळं संपलेलं आहे आमचं. झालं हे बघूनच संपलं, बघण्यातच काही कॅलरीज वाढल्या. ओके सिद्धार्थ, थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. बट मला मला तुझी एक गोष्ट मला जेन्युइनली आवडते. जेव्हा आम्ही खूप इंटरव्ह्यूज करून थकलो असतो थकलेलो असतो तेव्हा तू एक येतेस आणि तू पूर्णपणे वेगळा इंटरव्ह्यू घेतेस. तू जे कन्व्हेन्शनल इंटरव्ह्यूज असतात की मग तुम्हाला कसं वाटतं आणि मग तुमचा अनुभव काय होता, या पलीकडे जाऊन तू प्रश्न विचारतेस ज्याची खरंच उत्तरं द्याविषयी वाटतात. आणि मला असं वाटतं की ते प्रेक्षकांना पण भयंकर आवडतं. सो आय विल बी लुकिंग फॉरवर्ड टू बी इंटरव्ह्यूड बाय यू अगेन. सो मच. थँक्यू, रिअली मीन्स अ लॉट. थँक्यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.